नमस्कार, अश्विनीज अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बाहेर गेल्यावर खातो तसा चना चाट मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हा चाट बनवताना आपण ह्यामध्ये जराही तेलाचा वापर करणार नाही आहे. हा बनवणे एकदम सोप्पा आहे आणि खाण्यासाठी तेवढाच टेस्टी आहे आणि वेट लॉससाठी तर हा एक उत्तम पर्याय देखील आहे, कारण की चण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि आयरन असतात, त्यामुळे काळे चणे खाणे हे शरीरासाठी नेहमी फायदेशीरच असतात. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया, पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. चना चाट बनविण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम एवढे काळे चणे घेतलेले आहे. ते मी रात्रभरासाठी छान असे भिजवून घेतलेले आहे. आता ते आपण कुकरमध्ये टाकून ते शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलेला आहे. त्यात आता हे चणे आहेत ते आता मी टाकणार आहे. हे चणे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्यातच मी 1.5 ग्लास एवढं पाणी टाकणार आहे. चणे बुडतील एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे साधारणतः. आणि थोडंसं आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ आपण थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण की नंतरसुद्धा आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि गॅसवर आपण ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत हे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण तो उघडून पाहूया आपले जे चणे आहे ते पूर्णपणे शिजले की नाही शिजले, त्यासाठी आता आपण चेक करून पाहूया. जे आपले चणे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे. आता त्यातलं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे त्यात आपण काढून टाकायचं आहे. त्यासाठी ते मी एक चाळणी घेतलेली आहे. त्यात आता हे चणे मी ओतून काढणार आहे, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते खाली निघून जाईल. काळे चणे खाणे शरीरासाठी खूपच पौष्टिक असतात, बदामापेक्षाही जास्त हे पौष्टिक असतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपण हे याचं सेवन केलं पाहिजे. आता ह्यातलं सर्व पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया. हे चणे तुम्ही कुठल्याही प्रकारे खाऊ शकता. तुम्ही याला भिजवून किंवा मोड आणून देखील खाऊ शकता. जर तुम्हाला अशा पद्धतीने आवडत नसेल तर तुम्ही याचा चाट बनवून हे चणे तुम्ही खाऊ शकता. सर्व चण्यांना मी आता ह्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या आणि काही सुके मसाले टाकणार आहोत. त्यात आपण इथं 2 मी मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे, ते आपण आता ह्यामध्ये टाकूया. त्याचबरोबर मी 2 मीडियम आकाराचे टमाटे घेतलेले होते, ते देखील आता आपण यामध्ये टाकून घेऊया. यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये उकडलेला बटाटा देखील टाकू शकता. त्याचबरोबर आता आपण ह्यामध्ये मी 2 ते 3 हिरवी मिरची जी आहे बारीक कापलेली ती टाकून घेऊया. आणि 1/2 लिंबाचा रस आपण आता ह्यामध्ये टाकणार आहोत. लिंबाच्या रसामुळे आपला जो चाट आहे हा अप्रतिम लागतो. त्यातच आता मी आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे. आपण सुरुवातीलाही मीठ टाकलं होतं, त्यामुळे अंदाजानेच आपण ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे. यात आता मी 1 चमचाभर एवढा चाट मसाला टाकणार आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा इथं मी लाल मिरची पावडर टाकणार आहे. तिखटाचं जे प्रमाण आहे ते आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. त्याचबरोबर इथं आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. इथे मी थोडीशी कोथिंबीर जास्त टाकणार आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की काळे चणे हे खूपच न्यूट्रिशियस आणि हेल्दी असतात, त्यामुळे आहारामध्ये याचं सेवन आपण केलं पाहिजे. इथे सर्व मसाले जे आहे ते सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे. मस्तपैकी चटपटीत असा आपला मसाला चना चाट हा इथं खाण्यासाठी आता तयार झालेला आहे. तो आता मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे. हा चाट तुम्ही डाएट सलाड म्हणून सुद्धा खाऊ शकता. हा बनवण्यासाठी वेळही कमी लागतो, मेहनतही कमी लागते.
झटपट होणारी अशी डिश आहे, तोंडाची चव वाढवणारी आणि रुचकर अशी ही डिश आहे। सीझनच्या वेळी तुम्ही ह्यामध्ये कच्ची कैरीसुद्धा टाकू शकता, त्यामुळे जी चाटची चव आहे ती अप्रतिम लागते। आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझ्या नवनवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।